माळेगाव सहकारी साखर कारखान संचालित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सगळे पदाधिकारी, विशेषतः बाळासाहेब तावरे, रंजनकाका तावरे, श्री तानाजी कोकरे, सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक मंडळी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, आणि ज्यांच्याकरता मी जीवाच्या आकांताने इथं आल्यात त्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बारामतीचं पाणी काहीतरी वेगळंच आहे हे मला आल्यापासून जाणवतं. आम्ही टिपिकल पुणेरी. आमच्याकडे माहिती का, जर तुम्ही जर कधी आलात तर आम्ही पहिल्यांदा विचारतो चहा घेऊन आलात असाल ना. आणि आता पुण्यातलं पाणी कापात जोरात आहे, पाणीही मागू नका. जर आला तुम्ही जर पाच जणं तर आम्ही तुम्हाला 5 कप चहा देतो, ही मेहरबानी झाली. अर्धा अर्धा कपच भरलेला असतो, पण मारीची 3च बिस्किटं मध्ये ठेवतो. त्यामुळे आम्हाला आता 3 बिस्किटं 5 जणच कसे खाणार, त्यामुळे आम्हाला ते मारीची बिस्किटं 6-6 महिने पुरतात. आणि इथं आल्यापासून जो पाहुणचाराचा जो प्रचंड वर्षाव चालला आहे, मला कळलं नाही की मला वाटलं बारामतीचं पाणी म्हणजे पुण्यापेक्षा भारी असेल, हे वेगळंच पाणी आहे. पाहुणचारांनी ओथंबून गेलं. पहिली संस्था, कॉलेज, सहकारी, अरे तुमचं हृदय असं भरभरून आहे. जो पाहुणचार करतो, जो आंब्याची कोय लावतो तिथं आंब्याचीच झाड येतं, निवडुंगाचं येऊच शकत नाही. तसं हे जे काही तुम्ही प्रेमाचा पाहुणचार करताय तर माझ्यासारखा माणूस दबून जातो. मित्रांनो, मी मोठ्या संख्येने इथं आहात, मला खूप आनंद वाटला. मी गेले जवळजवळ 2000 सालापासून हा 12-14 वर्ष तरुणांना व्याख्यान द्यायला संबंध महाराष्ट्रभर फिरतो. भारतामध्ये कमी जातो पण महाराष्ट्रभर जातो. त्याचं कारण मला मराठीमध्ये बोलता येतं छान, इंग्लिशपासून अडत नाही माझं. पण काय झालं आहे, लहानपणापासून जन्मलो मराठीत, रडलो मराठीत, नाचलो मराठीत, भांडलो मराठीत, शिव्या पण मराठीत दिल्या. आणि मग कुठेतरी जायचं आणि उगाच हाय फाय इंग्लिशमध्ये गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि काहीतरी भार 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 बोलायचं ते काही मला पटत नाही. पण भाषेपासून काहीच अडत नाही. भाषेपासून तुम्हाला सांगतो काही अडत नाही. भाषा इथनं यायला पाहिजे, हृदयातनं यायला पाहिजे. हृदयातनं आलेली भाषा पटकन मेंदूतनं, तोंडातनं फेकली जाते आणि तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं बोलते. अरे पोरींना डोळा मारतो आणि आपण पोरगी पटवतो, काही लांबलचक लेक्चर देतो. हे मी तुम्हाला का सांगतोय, मी स्वतः माझा सगळं जो जन्म आहे मी ग्रामीण भागातनं आलेलो आहे, तुमच्यासारखाच आहे, तुमच्यातलाच मी आहे. तुम्ही तरी खूप नशीबवान आहात. माझं शाळेचं शिक्षण झालं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, मराठीमध्ये. सगळं कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकल्यानंतर जेव्हा आता जगभर बिझनेस करतो आहे तेव्हा काही अडत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला फाडफाड इंग्लिश नाही आलं म्हणजे काय होईल, बिझनेस अडेल का? बिलकुल अडत नाही, काही अडत नाही. आज माझे जपानमध्ये पार्टनर आहेत, जपानी लोक येतात. फ्रान्समध्ये तर आम्ही डायरेक्ट पार्टनरशिप करून कॉलेज सुरू केलं आहे पुण्यामध्ये. कॉलेजमधून आठवतो, बाळासाहेब मला तुमच्या मंदिरात आल्यासारखं वाटतं. मी इतक्या ठिकाणी भाषण द्यायला जातो पण शक्यतो शिक्षण सम्राटांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जात नाही. आज विद्येच्या प्रांगणात आल्यासारखं वाटतं. तुम्ही शिक्षण सम्राट नसून विद्येचे सम्राट आहात, हे खूप मोठा आनंद वाटतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे जे शिकाल ते खूप चांगलं शिकाल, कारण ही माणसं तळमळीने शिकवत आहेत, हे देणग्या घेऊन शिकवत नाहीत. आज सभासदांच्या मेंबर्सना, मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे हे खरं ज्ञानाचं, हे खरं मंदिर आहे. हे कुठलंही शिक्षण सम्राटाचं दुकान नसून ज्ञानाचं मंदिर आहे. त्यामुळे इथल्या मुलांचं भवितव्य खूप मोठं आहे. मी तुम्हाला मगाशी भाषेवरनं सांगत होतो की भाषेवरनं अडत नाही, मला तुम्हाला हाच कॉन्फिडन्स द्यायचा आहे. मी मला जसं जमेल तसं तुम्हाला स्टोरी सांगत जातो. स्टोरी सांगताना एक विनंती करतो, मी काही तुमचा तास घ्यायला आलेलो नाही आहे. आम्ही कॉलेजला होतो, माझे मित्र इथं आहेत माझ्यावर कॉलेजला. आम्ही कावळ्याची अंत्ययात्रा काढली होती, तेही इथं बसलेले आहेत आज. त्यावेळेला आम्ही चिकार धमाल करायचो, अरे आपलं वयाचं धमाल करायचो. माझी एकच मी तुम्हाला युक्ती सांगून ठेवतो, मी 1.5-1.5-2 तास बोलेन, मला माहीत नाही मैफिल कशी रंगणार आहे. जेवढं माझ्याकडचं नॉलेज आहे ते द्यायचा प्रयत्न करेल. जे चांगलं असेल ते घ्या, वाईट असेल तर सोडून द्या. वाईट माझ्यावर ढकला, चांगलं स्वतःच्याकडे घ्या. परंतु जर मी तुम्हाला बोर करायला लागलो तर तुम्हाला मी एक पुणेरी युक्ती सांगतो. एक तर काय, माईक समोर गच्च भरलेला हॉल, आम्ही पुणेकर लोकांना अक्कल शिकवायला फार आवडते. मी कशाला माईक सोडू, मी चालूच ठेवेल तो माईक. पण जर मी तुम्हाला बोर करायला लागलो तर पुणेरी पद्धतीने टाळ्या वाजवा. म्हणजे कशा माहिती आहे, पुणेरी लोक टाळ्या वाजवण्यात चिकू असतात. त्या कोपऱ्यातनं 2 येतील,
मग या कोपऱ्यातनं दोन येतील, मग मधनं दोन येतील, सा रे ग म प द निसासारखं, मग आम्ही समजायचं की उरकायचं आहे. मग तुम्ही जर जोरजोरात टाळ्या वाचवायला लागला तर मला माहीत नाही इकडचे लोक उठून जातील की नाही, माहीत नाही मला किती वेळ सहन करतील, पण मी माईक सोडणार नाही. तेव्हा तुम्हाला मला कुठे बसवायचं आहे थांबवायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. मला हेच सांगायचं तुम्हाला की कशावाचनं अडत नाही म्हणजे काय, तुमच्याकडे भांडवल नाही आहे, पैसे नाही आहेत, हे घाबरू नका. कोणी काका मामा गॉडफादर नाही आहे, कोणी मंत्री नाही आहे आपल्या मागे, कोणी आमदार नाही आहे आपल्या मागे, तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. शिक्षण कमी आहे, बिघडत नाही, पण शिक्षण असलेलं चांगलं पाहिजे, पण प्रॅक्टिकल शिक्षण पाहिजे. माझ्या भाषणात त्या मुद्द्यावर येणार आहे आणि तावरे साहेब आपल्याला विनंती करणार आहे की लॉर्ड मॅकेले नावाच्या नालायक इंग्लंडच्या गव्हर्नरने आपल्या देशाचं कसं वाटोळं केलं आहे आणि आपली मुलं आज काय उद्योगधंद्यात पुढे येत नाही, मी या भाषणात तुम्हाला पुढे आल्यावर सांगतो. त्यामुळे शिक्षण कमी असलं तरी हरकत नाही, भांडवल नाही, शिक्षण नाही, कोणी गॉडफादर नाही, इंग्लिश फाडफाड बोलता येत नाही तरी तुम्हाला मोठं होता येतं. फक्त तुम्हाला कामाची लाज वाटतं कामाने, कुठल्या कामाची लाज वाटतं कामाने. मी BSc झालो आहे, मी इंजिनियर झालो आहे, टेबल कसं पुसू, अजिबात लाज वाटतं कामाने. आणि सचोटीने प्रामाणिकपणे त्या कामात जर तुम्ही लोटून दिलं, ऑनेस्टली हार्डवर्क केलं, तर यश दोन्ही हात जोडून तुमच्यापुढे उभं राहतं. मी माझ्या तुम्हाला सानुभवाने सांगणार आहे, माझी जी स्टोरी असेल त्यातनं सांगत जाणार आहे. त्याच्या आधी भाषेचा मुद्दा म्हणून सांगतो, कारण माझं मराठीवर प्रेमच आहे. भाषेचा मुद्दा म्हणून माझे जॅपनीज पार्टनर येतात, त्यांच्याशी मला इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. फ्रेंच पार्टनर येतात, माझे इस्रायलचे पार्टनर आहेत, मला दर महिन्याला चायनाला जावं लागतं. मला जर्मनीचे माझे पार्टनर येतात, कुठेही काही अडत नाही. कारण मित्रांनो, आज हे काही जपान जो पुढे आहे, इस्रायल पुढे आहे, जर्मन पुढे आहे, चायना पुढे आहे, यांचं इंग्लिश ना आपल्यापेक्षा वाईट असतं. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना फार सोपं असतं, आपलं इंग्लिश भारी ठरतं त्यांच्यापेक्षा, पण त्यांचं काही अडत नाही. सगळ्यात विचित्र इंग्लिश असतं दोनच देशांचं, एक अतिशय गमतीशीर इंग्लिश म्हणण्यापेक्षा शुद्ध पुणेरी भाषा कशी असते मराठीतली, तसं ते इंग्लंडवाल्यांचं इंग्लिश सोपं असतं. ते अगदी ग्रामर सकट बोलतात, माय नेम इज दीपक सकाराम कुलकर्णी, आय विल बी कमिंग, लाईक दे, त्यांचं ग्रॅमॅटिकल इंग्लिश असतं. आणि दुसरं अमेरिकन इंग्लिश असतं, ते त्यांचं त्यांनाच कळतं, तोंडातल्या तोंडात ते अमेरिकन लोकं काय बोलतात, हाय फाय, ते कळत नाही. पण म्हणून कुठेही अडत नाही. कसं अडत नाही मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो आणि मग माझ्या स्टोरीकडे येतो. मी अमेरिकेत घरं बांधतो आहे, अमेरिकेमध्ये आत्ता थोडी सुधारणा झाली आहे. आता जी माझी 2-3 वर्ष झाली तिथं घरं बांधतो आहे, प्रचंड मंदी आहे तिथे. आज तिथे घरं बांधून झाल्यावर आता कोणी घ्यायला येतं की नाही असा प्रश्न, बघायलाही येत नाही, घ्यायला तर फार लांब राहिलं. त्यामुळे मी जेव्हा तेव्हा 2 महिन्यांनी तिथे जातो, त्यावेळेला माझा तिथला मॅनेजर आधी अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो, ज्यांना घर घ्यायचं असतं ते येतात. त्या एका रविवारी त्यांनी माझ्याकरता अपॉइंटमेंट ठेवली, एक चायनीज डॉक्टर येणार आहे. अमेरिकेमध्ये दोनच कम्युनिटींकडे आज पैसा आहे, गोऱ्या लोकांच्याकडे बिलकुल पैसा नाही आहे, इंडियन लोकांच्याकडे आणि चायनीज लोकांच्याकडे, ते पैसा सांभाळून आहेत. चायनीज डॉक्टर घर गेला आहे, तर मी वाट बघितली, सकाळी 10:30 चायनीज डॉक्टर आलं. चायनीज डॉक्टर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये, त्याचं त्यांच्या इंग्लिशपेक्षा आपलं इंग्लिश केव्हाही चांगलं असतं हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि त्यांना ते घर आवडलं, मी त्यांना सगळं ते घर दाखवलं, पण मला तर म्हटलं की पण काय, संध्याकाळी माझी आई येईल, तिला जर हे घर आवडलं तरच हे मी घर घेईल. तिथलं घर म्हणजे ज्याला आपण प्लॉट म्हणतो त्याला ते लॉट म्हणतात, आपण घराला बंगला म्हणतो त्याला ते सिंगल फॅमिली हाऊस म्हणतात. साधारणतः $1 million हाऊस म्हणजे श्रीमंताचं घर धरलं जातं, ते $1 million हाऊस त्याला म्हणतात. अशा प्रकारचे $1 million हाऊसचं होतं, तरी आपल्याला मुंबई पुण्याच्या फ्लॅटपेक्षा ते स्वस्त पडतं. 5-5.5 कोटींमध्ये 30,000 फुटाचा प्लॉट आणि 8,000 फुटाचा बांधलेला सुंदर बंगला, एवढा स्वस्त आहे तिथे. संध्याकाळी त्या चायनीज बाई आल्या, 80 वर्षाच्या, वाटणार नाही इथल्या तरुण मुलींना मी सांगतो की तुम्ही ती 80 वर्षाची स्त्रीसुद्धा 16 वर्षाच्या तुमच्या ऐश्वर्या रायपेक्षा चांगली दिसत होती, काटक. आता ते आल्यानंतर माझा प्रश्न आला, मी गुड इव्हनिंग मॅम म्हणालो, ती मला म्हणाली सॉरी नो इंग्लिश ओनली चायनीज, तिला एवढंच इंग्लिश येत होतं. माझा पंचायत झाला, त्याला कधी नव्हतं ते गिराईक आलं, मुलांनी पास केलं आहे घर, आता जर या बाईंनी पास नाही केलं तर माझं हे 1 million म्हणजे 5.5 कोटीचं घर कधी नव्हतं ते मुहूर्ताचं विकलं जाईल, ते जाणार कसं. बरं, डॉक्टरनी हे समजून पाठवलं, तसा मी पुणेरी बावट माणूस, जनरली चायनीज लोक येतात ते दुभाषा ठेवला जातो, जनरली फॉरेनचे लोक येतात कोणीतरी दुभाषा ठेवतात. मी म्हटलं अमेरिकेतल्या चायनीज इंग्लिश नक्की कळतं, त्यांना काय करायचं दुभाषाची गरज, मी दुभाषा ठेवला नाही. आणि चायनीज बाई म्हणाल्या नो इंग्लिश ओनली चायनीज. मी म्हणलं मला पण नो चायनीज ओनली मराठी, असं मी मनातल्या मनात म्हणालो. आणि मग करायचं काय अशा वेळेला, नेहमी लक्षात ठेवा, जो कुलूप बनवतो ना तो चावी बनवतो, अडचण जो देतो ना तोच देव तिथं काहीतरी मार्गही काढून ठेवलेला असतो. आपाप आपल्याला सुस्त. मी म्हणलं आता यांना जाऊन तर द्यायचं नाही, काय करायचं. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आणि मी त्यांना घराच्या आत घेतलं खुण्यानी आणि त्यांना चक्क घर मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली.
आता बघा मराठीमध्ये सांगितल्यानंतर आपाप आपली बॉडी लँग्वेज बोलायला लागते. आपण हातवारे करतो, हा तुमचा डायनिंग हॉल आहे, इथं छानपैकी तुमचा मुलगा जेवत असेल, नातवंड तिकडनं पळत 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 येतील, चला वरती तुम्हाला बेडरूममध्ये नेतो, तुमची बॉडी लँग्वेज सुरू होती. आणि आपलं आपण ज्यावेळेला संकट येतो तेव्हा जीवाच्या आकांताने काम करतो. आपली भाषा हिला कळते की नाही म्हणून मग मॅक्झिमम बॉडी लँग्वेजमध्ये आपण बोलतो. आणि जे हृदयातनं येतं ते डोळे तुमचे कधी खोटं बोलून देत नाही, आपाप कळतं. आणि त्या माऊलीला माझी तळमळ धडपड कळली की हा मुलगा हा माणूस एवढा धडपडतोय आणि सांगतोय. आणि तिला माझ्या मराठी भाषेतलं घर आवडलं, तिने मुलाला रेकमेंड केलं. आणि मला चायनीज येत नसताना आणि तिला इंग्रजी कळत नसताना आणि मराठी कळत नसताना ते घर विकलं गेलं. त्यामुळे इंग्रजीचं किंवा कुठल्याही भाषेचा भाऊ करा, भाषा इथनं यायला पाहिजे, बघा कसं यश मिळतं. माझा तो बंगला आरामात विकला गेला. मी माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. माझा जन्म 1950 सालचा, तो माझं पुण्यामध्ये कसबापेठेमध्ये आम्ही राहतो. माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते, आई दुसरी पास एक स्त्री होती जी खेडेगावात ग्रामीण भागात सगळं त्यांचं लाईफ गेलेलं, नोकरीनिमित्त हे पुण्यात आलेलं आहे. त्यामुळे कसबापेठेच्या वाडा संस्कृतीत माझा जन्म झालेला. पुण्यात जन्म झाल्यानंतर त्यावेळची गोष्ट म्हणजे जी काय शाळा होत्या आमच्या, एक दगडीवाडा, नंतर 25 नंबरची शाळा, 1 नंबरची शाळा, असं एक सुंदर वाडा संस्कृतीमध्ये माझा जन्म गेला. आणि कॉर्पोरेशनची शाळा सकाळी दुबार पद्धतीच्या असायच्या, सकाळी 7 ते 12. 12 घरी आलो की नॅचरली आई जरी दुसरी पास होती तरी तिने 4th पर्यंतची शाळा काढली होती. ती सकाळी 7 स्वयंपाक करून जायची, पुढे आमचं जेवण झाकून ठेवायची आणि ती सकाळी शिकवण्या घेऊन शाळा करून परत शाळा सुटल्यावर दुपारी शिकवण्या घेऊन येताना बेतलेलं कापड नावाचा प्रकार असायचा, रेडीमेड कापड मिळायचं कापलेलं, त्यातनं चड्ड्या शिवून द्यायची. एक डझन चड्ड्या शिवले की 12 आणे मिळायचे. त्यावेळची गोष्ट सांगतो खूप जुनी तुम्हाला. हे माझा जन्म 1950 म्हणजे तुम्हाला मी 57-58 सालची गोष्ट सांगतो आहे. आणि अशा प्रकारे आम्ही एका वाड्या संस्कृतीत राहायचो, एका बोळात राहायचो. एकच खोली असायची, त्या खोलीमध्ये जेवणाच्या वेळेला आणि रात्री झोपण्याच्या वेळेला जाणं इतपत असायचं. पण म्हणून तो कधी आम्हाला 5 बेडरूमच्या फ्लॅटपेक्षा ती एक खोली मोठी वाटायची, कारण सगळा वाडा आजूबाजूचे सगळे मित्र राहणार आहे हे सगळ्यांच्या खोल्या ह्या सगळ्यांच्या कॉमनच धरल्या जायच्या. फ्लॅटसारखं कुलूपबंद संस्कृती नव्हती ती, ती वाडा संस्कृती आपल्या माणसांची आपल्या प्रेमाची होती. आता शाळेतनं आल्यानंतर करायचं काय? आमच्या काळामध्ये टेलिव्हिजन नव्हता, रेडिओ असायचा तो श्रीमंत मावशीकडे असायचा. माझ्या वयाचे जे असतील त्यांना आठवत असेल, दर बुधवारी बिना का गीत मला ऐकायला आम्ही मावशीकडे जायचो. त्यामुळे आल्यानंतर जर काय करायचं असेल तर मी शनारवाडीच्या जवळ राहायचो. शनारवाडीच्या समोर नवग्रहाचं मंदिर आहे, त्याच्या मागच्या बाजूला कसबा गणपतीच्या अलीकडच्या एका बोळात राहायचो. तर आपण आम्ही काय करणार तर जाऊन क्रिकेट खेळणार. क्रिकेट फार छान खेळ असायचा, मस्तपैकी जुन्या बाजारातून आणलेली बॅट, एक छान दगड घेतला, पेपरचा रद्दी गोळा केला, पाण्यात भिजवला, त्याचा चेंडू केला, सायकलची ट्यूब कापली आणि त्यातनं चेंडू तयार केला. मग क्रिकेट खेळायला 5-7 मुलं पाहिजेत. 5-7 मुलं जर पाहिजेत तर हे सवंगडी कुठनं द्यायचे? कारण मी सदाशिव शनिवारपेठेत राहत नसून कसबापेठेत राहत असल्यामुळे, जो आज मी D.S.Kulkarni आहे ते कसबापेठमुळे असल्यामुळे, माझे जे सवंगडी होते ते कोण होते? एक रतन परदेशी, ज्याची चण्यामेण्याची फुटाण्याची गाडी होती त्याच्या व्यवसायाची. दुसरा होता भरत राठोड, यांचा सुपारीच्या पुड्याचा व्यवसाय होता. आत्तासारख्या तुमच्या या पान मसाल्याच्या पुड्या नसायच्या, एक त्रिकोणी कागदाची पुडी असायची अशी चिंचोळी, त्यात ते सुगंधी सुपारी भरायचे आणि त्याच्यामध्ये ते खळीने ते चिकटवायचे. तिसरा होता आमचा बबन गोळे, ज्याच्या वडिलांचा टांगा होता, टांगा आणि रिक्षा जस्ट दोन्ही पुण्यात होते, टांग्यांचा अजून तिथं जोर होता पुण्यामध्ये. चौथा होता आमचा गणेश, जो अमृत तुल्य हॉटेलमध्ये कब्बशा द्यायचा. पाचवा होता अरुण कुलकर्णी, ज्याच्या भावाची रिक्षा होती आणि हा सकाळी पेपरची लाईन टाक, दुधाची लाईन टाक, असे माझे सगळे सवंगडी कष्ट करणारे होते. आणि शाळा सुटून आल्यानंतर यांना खेळायला जायचं झालं तर टिपिकल कसबा संस्कृती. कसबापेठ म्हणजे तेल्या तांबुळ्याची वस्ती, असं लोकमान्य टिळकांनी वर्णन केल्याप्रमाणे कष्टकरी वर्गांची वस्ती. हे सगळे पोरांना शाळेत पाठवणार, शाळा शिकण्यापेक्षा त्यांचा रोजगार चालू, त्याच्यावर त्यांचं महत्त्व असायचं. त्यामुळे ह्यांना जर खेळायला घ्यायचं झालं की त्यांचे वडील कसले, मला कसबापेठेतलीच भाषा तोंडात बसले, त्यांचा बाप म्हणत, अरे कोणाचं शाळेत जाऊन भरं झालं, जा आधी ती गाडी लाव, जा त्या सुपारीच्या पुड्या भर आणि मग तुला कुठे खेळायला जायचं तिथे जा. आता मला असा प्रश्न पडायचा की माझ्या घरी माझे आई वडील गरीब असले तरी असा काही प्रश्न नव्हता की तू काम केलं तरच पोट भरेल असं काही त्यांचं नव्हतं. कुठलेही किती आई वडील गरीब असले तरी आपल्या मुलाला ते कधी म्हणत नाही की तू कष्ट कर तरच तुला मी शाळेत घालेल. ते बिचारे स्वतः कष्ट करतात आणि मुलांना शाळेत घालत असतात, त्यांचं शिकवत असतात. माझे आई वडील मला काही म्हणायचे नाहीत. पण हे जर सवंगडी खेळायला यायचे असतील तर आता यांना कसं करायचं? मग आपाप मी त्यांना मदत करायला लागलो.
की अरे हे जर मला क्रिकेट खेळायला पाहिजे असतील ना, आपण त्या गणेशकडे जाऊ आणि त्याचं अमृत तुल्यमध्ये त्याला मदत करूया, त्याच्या कब्बश्या धुवू, त्याची चहाची पातेले धुवून ठेवू. कारण की तो मालक म्हणायचा ते सगळं पहिला लोड एकला संपला, चहाची पातेले धुवून ठेवायचे, तो जो स्टो असायचा पूर्वीचा तो पिनवाला तो स्वच्छ करून ठेवायचा, कब्बश्या धुवायच्या, मग जातो कुठे खेळायला जायचं. ते भरत राठोड जो होता त्याचे वडील म्हणायचे आधी परतभर सुपारी भर, मग तुला कुठे खेळायला जायचं तिथे जा, मग त्याला सुपारी भरायला मदत कर. हा चनेमानेवाला होता तो म्हणायचा अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर इंटरवल झाली ती गाडीची सुट्टी, ते त्यांची अर्धा तासात त्याची विक्री असते, ती झाल्यानंतर तुला कुठे खेळायला जायचं तसं. तर मित्रांनो, लहानपणी आपल्या सवंगड्यांना खेळायला पाहिजे असेल तर यांना मदत करायला पाहिजे. आणि त्या मदतीतनं माझं आयुष्य बिझनेसचं सुरू झालं. मी सहज त्या सुपारीच्या पुढ्या भराला त्याला मदत करायचो, त्या अमृततुल्यवाल्याला मदत करायचो, इवन ते आमच्या बबन गोळ्याच्या त्या टांगेवाल्याच्या तिथे गेल्यानंतर त्या घोड्याला खरारा का खकारा तर फक्त शब्द विसरलं, बहुतेक खरारा खरारा करायला शिकायचो. अशा प्रकारे माझी तिथे कष्टाची लाईन सुरू असताना सहज परातभर सुपारी भरून दिल्यानंतर भरत राठोडचे वडील मला 1-2 रुपये द्यायचे. माझं वय वर्ष असेल 8-9, छोटा होता मी शाळेतला, 1-2 रुपये सहज द्यायचे. तो आम्ही त्या कब्बश्या धुवायला मदत केल्यानंतर तो हॉटेलचा मालक काही द्यायचा नाही, पण जो आमचा जो मित्र होता गणेश नावाचा तो मला काहीतरी त्याच्यातले 4-8 आणे द्यायचा त्याला मिळालेले. हा जो चनेमानेवाला होता त्याच्यावर मी त्याची गाडी घेऊन जायचो, अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर लावायचो. आता मी तुम्हाला सांगतो आहे ना, यातनं मी कसं लहानपणी बिझनेस शिकलो बघा, की मला की कशाप्रकारे माझ्यातला बिझनेस पण डेव्हलप झाला या अर्थाने सगळी स्टोरी सांगतो मी तुम्हाला. चनेमानेची गाडी घेऊन मी अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर जायचो. हा आमचा जो रत्न होता त्याला काहीतरी सिगरेट बिगरेट ओढायचं व्यसन असेल, ह्या कष्टकरी मुलांना व्यसनही असू शकतात, ती आपल्याला लागत का नाहीत. आपल्या आईवडिलांचे संस्कार ते व्यसन आपल्याला लागून देत नाही, किंवा आपले गुरुजनांचे संस्कार भक्कम असतील, आईवडिलांचे संस्कार भक्कम असतील तर आपण वाईट मार्गाला जाऊ शकत नाही, तो पण एक मोठा फायदा असतो. हा रतन परदेशी ती गाडी माझ्या तिथे माझ्या शेजारी लावायचं आणि कुठेतरी जायचं, आणि मी त्याचे चनेमाने विकायचो. मी चनेमाने विकताना मार्केटिंग कसं शिकलो गेलं असेल आपाप लहानपणी हे तुम्हाला सांगतो. कुठल्याही व्यवसायामध्ये 2-2 गाड्या असतात नाही, मी कॉम्पिटिशन असते. एखाद्या गल्लीत एखाद्याने सोन्याचं दुकान टाकलं तर दुसरा सोनार तिथेच टाकतो, चप्पलाचं टाकलं तर दुसरा चप्पलवाला तिथेच दुकान टाकतो. ही जगाची रीत झाली कॉम्पिटिशन, ते मार्केट कसं डेव्हलप होतं. त्या माझ्या चनेमानेच्या गाडीच्या समोर दुसराही चनेमानेवाला असायचा, माझा जो चनेमाने असायचा त्याच्यावर आम्ही तो आणि मी एकच सायन्स असायचं. चनेमाने आपल्याला माहीत असायचं की नाही, चनेमाने बोर त्याच्या गोडतेल शिंपडलेलं असायचं, पाणी शिंपडलेलं असायचं, गुलाबाचं फूल खवलेलं असायचं, आणि आलाय चनेमाने बोर ही आरोळी देता यायला पाहिजे ती असायची. आणि त्या समोरच्या चनेमानेवाल्यापेक्षा माझे चनेमाने जास्त विकले जायचे. काय सिक्रेट होतं आज आठवतं की कशामुळे हे व्हायचं. तो समोरचा चनेमानेवाला होता, तो टिपिकल त्यावेळेचा ड्रेस तुम्हाला सांगतोय, 58-60 गोष्ट असेल काहीतरी, पायजमा कळकट मळकट पायजमा कधीतरी आठवड्यातनं धुतलेला, वरती पांढरा शर्ट, त्यावेळेचा ड्रेस कोड सांगतोय त्या लोकांचा. आताचा चनेमानेवाला पण जीनची पॅन्ट घालतो, पण त्यावेळेचा वेगळा होता. कळकट मळकट पायजमा, फुल शर्ट, अशा बाह्या दुमडलेल्या, आणि इथं घामाची धार आलेली, तिरकी टोपी, त्याला काळा घामाचा वण, कानामध्ये अर्धवट विजलेली विडी, वाढलेले दाढीचे खुंट, असा तो चनेमानेवाला. आणि त्याच्यासमोर एक दीपक सकाराम कुलकर्णी नावाचा शाळकरी मुलगा, हाफ पॅन्ट होती, त्याला रफूही केलेलं असतं, पण आईच्या मायेचा रफू असायचा, देशाचा नाही त्या हाफपॅन्टचा रफू कोणाला. आणि मग ती हाफपॅन्ट आम्ही रात्री उशाखाली ठेवायचो आणि त्याची इस्त्री करायचो, खूप मजा असायची. ती इस्त्री आता तुम्हाला ती मजाही मिळणार नाही. वरती पांढरा शुभ्र शर्ट, तो शर्ट पण इस्त्री केलेला, तांब्यामध्ये कोळशे टाकायचे आणि तो तांब्या फिरवायचा, तो स्वच्छ शर्ट, खाकी हाफपॅन्ट, पांढरा शुभ्र शर्ट. आजही तुमच्यातले माझा मुलगा पण डोक्याला तेल लावत नाही, आजही मी डोक्याला तेल लावून आलो आहे. आमच्या लहानपणापासून आई कटिंग बारीक, डोक्याला तेल लावून भांग पाडायचं, ही पद्धत, त्यामुळे व्यवस्थित भांग पाडलेला, पायात रबरी स्लीपर. आता मला सांगा की कळकट मळकट चनेवाल्यापेक्षा एक स्वच्छ कपड्यातला मुलगा त्याचे चनेमाने जास्त विकले जातील की नाही, आणि त्या भावनेतनं माझे चनेमाने त्याच्यापेक्षा जास्त विकले जायचे. आणि म्हणून तेव्हापासून लहानपणापासून संस्कार पडलेला आहे की प्रेझेंटेशन, तुम्ही जे काही करा, जॉब करा, नोकरी करा, व्यवसाय करा, यू शुड बी प्रेझेंटेबल. हे मला कोणी शिकवलं नाही, त्यावेळेचं हे आपाप लहानपणच्या मनात बिंबत गेलं की आपल्याला टापटीप राहायला पाहिजे. त्या चनेमाने मला प्रेझेंटेशन शिकवलं, हे फुटाणेवाले असो, नंतर हे सुपारीच्या पुढ्या असो, हे कोणी 2 रुपये द्यायचे, कोणी 3 रुपये मला मिळायचे, कोणी 1 रुपया मिळायचा. आणि मित्रांनो, त्यावेळेला मी ह्या 3री-4थीत असतानाची गोष्ट असेल, मी सहज महिन्याला 5-7 रुपये मिळवायचो, वर्षाला माझ्याकडे 25-1 रुपये गोळा व्हायचे. तुम्ही हसाल 5-7 आणि 25 रुपये,
त्यावेळचे 25 रुपये फार मोठे असायचे. माझे वडील दिवाळीला आम्हाला 4 भावंडांना 5 रुपयाचे फटाके घेऊन यायचे आणि चौघात वाटायचे. मी एका दिवाळीत म्हटलं, दादा आज माझ्याकडे 22 रुपये आहेत, यावेळेला नुसते फटाके नाही, आपल्याला सगळ्यांना कपडे पण घ्यायचे. एक कौतुक व्हायचं की अरे हा मुलगा धडपडतो आहे, कष्ट करतो आहे. मग एक अण्या तासाची सायकल किंवा एक अण्याचा भेळेचा पुडा किंवा जो काही सिनेमा बघायचा असेल तो मी माझ्या कष्टातनं आणि याच्यातनं करायचं. कसं काय झालं ते मित्रांच्या सवंगड्यातनं. सवंगडी का? तर मला खेळायला मिळाले पाहिजे. अशा प्रकारे माझं सुंदर लाईफ कसबापेठेत चाललं होतं. तिथनं मी सगळं माझं सुंदर लाईफ सुरू केलं. मग माझा जो मित्र होता अरुण कुलकर्णी, तो पेपरची लाईन टाकायचा, तो दुधाची लाईन टाकायचा. त्याच्यावर पेपर टाकायला सुरुवात केली, दुधाची लाईन टाकायला सुरुवात केली आणि आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकलो. पेपरच्या लाईनला काय झालं, मी ज्या आयुष्यातल्या मी पहिली आणि शेवटची नोकरी पेपरची केली, परत कधी केली नाही. काय झालं, पहाटे 5:30 अपावन चौकात जावं लागायचं, वर्तमानपत्राचे तिथनं गठ्ठे घ्यावे लागायचे, सायकलला पहिलं घर कुठलं येईल त्याप्रमाणे तो पेपर लावायचा. तावरे साहेब, तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळचे जे पेपर होते, पुण्यामध्ये काँग्रेसचा विशाल सह्याद्री होता, जनसंघाचा तरुण भारत होता, आता हे दोन्ही पेपर बंद झाले आहेत पुण्यातले. मग प्रभात होता, केसरी आठवड्यातनं दोनदाच निघायचा, सकाळ होता. मग जे पहिलं घर येईल त्याप्रमाणे तो पेपर लावायचा, सायकलवर टांग मारायची आणि टाकायला जायचं. पूर्वीचं पुणं सुंदर होतं, मगाशी बाळासाहेबांनी वर्णन केलं, ते पुणं आता राहिलं नाही, आता सगळं काँक्रीट जंगल झालं आहे. पूर्वीच्या पुण्यामध्ये 4-4 महिने थंडी असायची, नदी दुथड व्हायची, 5-5, 6-6 महिने नदी दुथडा व्हायचे, मुळामोठा नदीच्या काठी दोन्ही बाजूला हिरवळ असायच्या, तालमी असायच्या, RSSवाले आणि सेवादलवाले हातात हात घालायचे, भांडायचे नाहीत, त्यांच्या तिथे हिरवळीवर दुथरपा कवायती चालायच्या. आणि त्या नदीला एवढं सुंदर पाणी असायचं की आम्ही गणपती विसर्जन करायला होडीत बसून जायचं, असं ते सुंदर पुणं होतं. थंडी 4-4 महिने हालायचे नाही आणि नदीच्या पूर कसला, 6-6 महिने नदी दुथडा वाहत असल्यामुळे पैलवान मंडळी लकडी पुलावर उडी मारायचे आणि स्टॅमिनाप्रमाणे ओंकारेश्वर किंवा अमृतेश्वरमध्ये बाहेर पडायचे. त्या थंडीचे दिवस असतील कदाचित, किंवा खूप थंडी पडली असेल किंवा पाऊस झाला असेल, मला आठवत नाही आता लहानपणचं. मला वर्तमानपत्रात पोचायला त्या दिवशी 5:30 ऐवजी मी 6:15 पोचलो. मालकाने एक बारकेशी थोबाडीत मारली आणि सांगितलं उद्यापासून कामाला यायचं नाही. मला वाईट वाटलं. तो म्हटलं की तू उद्यापासून कामाला यायचं नाही. तेव्हा म्हटलं ठीक आहे, मग मी माझी वर्तमानपत्राची लाईन काढेन. आता हे संस्कार कसे होतात बघा. लहानपणी कसबापेठेत राहताना आई दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी सगळ्याच त्या कष्टकरी वर्गांचे लोक, सगळे कष्टकरी महिला, कष्टकरी लोक 7:30 जेवण झाले की सगळ्या बायका गप्पा मारायला बसायच्या आणि त्याच्यामध्ये आईची स्टोरी आम्ही ऐकायचो. आईची स्टोरी ऐकताना काय ऐकली होती, आई माझी आई एक, ती पण एक दुसरी पाच स्त्री आहे, एका शाळेत मोलकर्णीचं काम करत होती. त्या मॉन्टेसरीच्या शाळा असायच्या, आता मॉन्टेसरीच्या शाळा कन्सेप्ट बंद झाल्या आणि तिथे तिचा अपमान झाला. तेव्हा तिने ठरवलं की नाही, मी माझी शाळा काढेल. आणि एका दुसरी पाच स्त्रीने 4थीपर्यंतची शाळा काढली. हे कधीतरी तिच्या मैत्रिणींना सांगितलं, ते आमच्या बालसंस्कार झाले. तेव्हा मी ठरवलं, अरे मला थोबाडीत बसले, मी माझी वर्तमानपत्राची लाईन काढेल. आणि मी माझी स्वतःची वर्तमानपत्राची लाईन काढली तेव्हा कळलं की थोबाडीत मारली ती योग्य होती. त्याचं कारण, आपल्या घरी जर रोज सकाळी तुमच्याकडे सकाळ येत असेल 7:00, एक दिवशी तो 7:00 आला, एक दिवशी 7:30 आला, एक दिवशी 7:45 आला, तर तुम्ही त्या पोऱ्याला म्हणाल उद्यापासून येऊ नको. आपण हॅबिट होतं की त्याच दिवशी तो पेपर मिळाला पाहिजे, कुठला असेल, तो पुढारी असेल, लोकमत असेल, लोकसत्ता असेल, ते हॅबिट करता, ते पंक्च्युलिटी पाहिजे. जसं मला चण्यामण्याच्या गाडीने प्रेझेंटेशन शिकवलं की स्वच्छ असलं की तुमचा माल जास्त खपतो आहे, तसं वर्तमानपत्राच्या लाईनीने मला पंक्च्युलिटी शिकवली, माझं वर्तमानपत्राची लाईन सुरू झाली. मला त्यावेळेला आठवत आहे, आपल्या वेळेला माझ्या वयाचे असतील, मॅट्रिकचा रिझल्ट होता, SSC रिझल्ट असायचा त्यावेळेला. आत्ता इंटरनेट किंवा असा प्रकार नव्हता, शाळेत पण तो लागायचा नाही, वर्तमानपत्र छापला जायचा. मला आठवतं की एकदा मी त्या वर्तमानपत्राच्या लाईनमध्ये हे चालत असताना पुणे हेराल्ड नावचं इंग्लिश पत्र होतं, इंग्लिश वर्तमानपत्र होतं, त्यात SSC रिझल्ट छापून यायचा. मी 4:00 गेलो, ईस्ट स्ट्रीटला पेपर मिळवले, सायकलला लावले, सायकलला टांग